तर या ठिकाणी फेविकॉल वाळलेला आहे आपला, आता जिथे जॉईंट दिलेच आपण तिथे आता आपण डिरेक्टली ॲक्रेलिक कलर्स आपण एक हात देणार आहे. आता मी थोडा एक ॲक्रेलिक कलरची बॉटल घेतली, आपल्याला ॲक्रेलिकचा कलर बिलकुल पातळ नाही करायचा आहे, जसा आहे तसाच द्यायचा आहे. तर सुरुवात नेहमी पुढच्या भागापासून करायची, कारण की नंतर तुम्हाला मूर्ती बेसला उभी करून तुम्हाला रंगवावी लागते. तर मी इथे सुरुवात करतो आहे आता. ॲक्रेलिक कलरसुद्धा वाळल्यावर त्याचा एक वेगळी कोटिंग तयार करतो मूर्तीवर, त्यामुळे मूर्ती कुठे पण थोडी पण माती बाहेर सोडायची नाही, आपल्याला पूर्णपणे आपल्याला मूर्ती ॲक्रेलिकने कवर करायची आहे. त्याने एक प्रकारची पूर्णपणे बाइंडिंग होत असते आपल्या पूर्ण मातीला, कुठेच गॅप वगैरे काहीच सोडायचं नाही. तुम्हाला जिथे वाटतो आहे गॅप तिथे थोडा रंग जास्त सोडायचा, जिथे ब्रश घुसत नाही तिथपर्यंत. तर माझी या ठिकाणी पूर्ण मूर्ती कवर झाली पुढून आणि साईडपर्यंत. आपण याच्या मागची साईड पण, म्हणजे जी कडा असते ना, कड्याच्या साईडने पण आपण पूर्णपणे ब्लॅक रंगवणार आहोत. आता मी सर्वात पहिले फेस रंगवून घेतो. फेस रंगवताना काय करायचं आहे आपल्याला, मळवट सोडून फक्त हा मधला भुवयांपासून ते हनुवटीपर्यंतचा भाग आपल्याला रंगवायचा आहे. तर याची काळजी घ्यायची, कारण की तुम्ही ब्लॅक कलर जर मळवटावर गेला तुमचा चुकून, तर पिवळा रंग तो याला कव्हर करू शकत नाही, त्यामुळे इथे काळजी घ्यायची. तर तर या ठिकाणी मी मळवट सोडून फक्त मधला चेहरा आणि हनुवटी रंगवून घेतली आहे. साईडला रंग देतो थोडा बी जास्त. अशा प्रकारे जेव्हा हा फ्लॅश बंद करून दाखवतो की रंग वाळला आहे आता आपला ॲक्रेलिक, तर कशाप्रकारे दिसतंय बघा. तुम्ही जसं माझ्या थिंबलला बघत असाल तशीच अशी एकदम रिअलिस्टिक दगडासारखं फील येतोय बघा. तर मी काय करतो, आपण मूर्ती परतून तर पूर्ण रंगवली आहे, हे बघा तिथे साईड साईडला काही काही गोष्टी सुटतात, तिथे परत ब्रश टाकून करून घ्यायचं काम आहे. आता काय करायचं आहे, उलटी करायची मूर्ती आणि कडा चेक करायची. तुम्ही कडा नीट रंगवल्या आहेत का? मी कडा नीट रंगवला आहे. आता फक्त ह्या कडा पकडून जी मागची साईड असते आपण ती थोडी थोडी रंगवणार आहे. हे बघा अशी एक साधारण 1 सेंटीमीटरपर्यंत जी बॉर्डर आपण रंगवून घेणार आहे. कलर म्हणजे फक्त एक ब्लॅक कलर नाही, तोही सेफ्टी आहे, कारण की मूर्ती तुमची एकदा झाल्यानंतर ती तुटू नये असं आपल्याला वाटतं, त्यामुळं कडा वगैरे सगळ्या फील करून घ्यायच्या, जिथून माती परत मातीचा भुगा होणार नाही. बेसला तसंच करणार आहे आपण.
कलरची बिलकुल कंजूसी करायची नाही, पातळ हात बिलकुल द्यायचा नाही आहे. मी ते तुम्हाला सांगेल, तुम्ही डबल हात सुद्धा देऊ शकता. थोड्या वेळ तुम्ही मूर्ती अशीच आडवी ठेवून द्यायची आहे, कारण की खालचा बेसचा कलर वाळण्यासाठी आपला वेळ लागतो. ठीक आहे, या ठिकाणी माझी पूर्ण मूर्ती वाळली आहे. आता आपण मळवट रंगवून घेऊ देवीचा. तर यासाठी डिरेक्टली मी पिवळा कलर घेतो आहे. हा आपण बिलकुल पातळ करायचा नाही आपल्याला. आणि सर्वात पहिले कडा तुम्ही रंगवून घेऊ शकता, तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही चुकून काळ्या रंगावर जाल तर. पिवळ्या रंगाचे पण तुम्हाला दोन हात द्यावे लागता. इनिशियली आपला रंग थोडीशी माती ॲब्झॉर्ब करते, त्यामुळे नीट बसत नाही. मी भोयांच्या पुढचं डिटेलिंग करतो आहे. बघू शकता तुम्ही. आता मी एवढा एक हात वाळू देतो, याच्यानंतर परत दुसरा हात देऊन घेतो याच्यावर मी. तर या ठिकाणी माझी पूर्ण मूर्ती रंगवून झाली आहे, मळवट पण रंगवून घेतला आहे मी. बघूया तुम्ही, मधल्या भुवयांचा मधला भाग काळा सोडला आहे पण बाकी पूर्ण मळवट रंगवलेला आहे. त्याला डबल हात दिला होता म्हणून मी हातात दाट पिवळा दिसायला लागला आहे. आणि अजून एक, याच्यावर जो गंध काढणार आहेत ना आपण, हा वाळल्यानंतर याच्यावर तुम्ही डिझाईन चूज करू शकता. अदरवाईज बऱ्याचदा काय होतं, याच्यावर लाल रंगानं काम करताना आपण रंगवल्या मळवट खराब होतो, कारण की एका जमात कोणालाही डिझाईन जमत नाही. तर मी याच्यावर असा आयडिया शोधली आहे की जो रेड पेपर असतो ना, आपण त्या रेड पेपरनं आपण एक सुंदर डिझाईन कट करून घेतो अशी, फुल किंवा अर्धचकोर, आणि आपण ती डायरेक्ट चिटकवतो. ही खूप चांगली मेथड आहे, कारण की तुम्ही एकदा नीट मळवट रंगवला आणि तुम्ही परत लाल रंग त्यात मिक्स झाला तर बऱ्याचदा चुकते डिझाईन. तर आपण पेपरने करणार आहे, तात्पुरती मूर्ती सायडेड होतो. मी तुम्हाला आता डोळे कसे रंगवायचे शिकवणार आहे. इथे मी डोळे घेतले,
हे डोळे मी अटलीवर असे प्रेस करून घेतलेले, त्यामुळे ते एका ठिकाणी स्थिर चिटकलेले. तर आता मी काय करणार आहे, व्हाईट कलर घेणार आहे. आपले पूर्ण डोळे आहेत ना, व्हाईट कलरने पेंट करायचे. तर सिम्पली मी याच्यावर पूर्ण साईडने सगळीकडून व्हाईट कलर लावणार आहे. ॲक्रॅलिक कलरची एक चांगली गोष्ट म्हणजे तो इतक्यात वाळतो. हे बघा मी इथे डोळे रंगवलेले आहेत पूर्णपणे व्हाईट. एक्स्ट्रा कलर काढून घेतो मी, इथे थोड्या वाळण्यासाठी ठेवतो मी. ॲक्रेलिक कलर जास्त वाळायला वेळ घेत नाही, इथे वाळत ठेवतो आहे. तोपर्यंत तुम्हाला मूर्तीबद्दल काही गोष्टी सांगतो मी. आता आपल्याकडे आपली मूर्ती आहे, आपले डोळे पण तयार आहे. आता आजच्या पार्टनंतर आपण पुढच्या पार्ट मी डिरेक्टली शिकणार आहोत साडी कशी बनवायची. तर साडी बनवण्यासाठी काही शॉपिंगची गरज असते, तर मी काही गोष्टी शॉपिंग करून ठेवलेल्या आहेत, जसं की देवीचे दागिने असो किंवा जो आपण देवीसाठी कापड वापरतो साडीचं ते असो, त्या सगळ्या छोट्या गोष्टी कुठून घ्यायच्या तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण साडी बनवायला सुरुवात करणार आहे. आपले डोळे या ठिकाणी वाळत आहेत, हे बघा जिथे रंग ॲबसॉर्ब करतो तिथे परत माती दिसायला लागते. हे बघा माझ्याकडे इथे व्हाईट कलर लागला, शिट काय करणार आहे, परत थोडासा ब्लॅक कलर इथे देऊन टाकतो. मी तरी भरपूर वेळा हात धुवत होतो तरी माझ्याकडून व्हाईट स्टेज झालं. परत इथे ब्लॅक कलर देऊन टाकला आहे मी, मूर्ती साईडलाच ठेवून थोड्या. आपले बुबुळ कम्प्लीट आपले डोळे कम्प्लीट वाळल्याशिवाय आपण याचे बुबुळ काढणार नाही. तर या ठिकाणी आपण आता डोळ्याला बुबुळ काढून घेऊया काळ्या रंगाचे. तर यासाठी मी काय केलं, इथे चिमट्यामध्ये हा आपला डोळा पकडलेला आहे असं देवीचा, आणि इथे मी लीड पेन्सिल वापरतो आहे. इट्स 0.5 mm लीड आहे. तर मी हे कलर मी डिप करून घेणार आहे. आणि हे डिप केलं लीडने मी इथे डोळा काढणार आहे. मी काढून घेतो, मी तुम्हाला दाखवतो. सरळ पेन्सिल पकडायची एकदम, आणि मधोमध एक ठिपका द्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी एक ठिपका दिलेला आहे. असा ठिपका दुसऱ्या डोळ्यावर पण देऊन घ्यायचा आहे आपल्याला. मी हा डोळा इथं ठेवतो. या ठिकाणी दोन्ही पण डोळे मी तयार करून घेतले, याच्यामधोमध एक एक काळा ठिपका दिलेला आहे मी बुबुळासाठी. आता हे डोळे आपण देवीच्या मूर्तीवर सर्वात शेवटला चिटकवणार आहे. याचं कारण असं आहे, आता देवी आपली तयार जरी झाली असती तरी आपल्याला देवीला साडी दागिने वगैरे सगळ्या गोष्टी चिटकवायच्या असतात. तर या घालताना वगैरे डोळ्यांची हालचाल होते, त्यामुळे डोळे पडून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नथ आणि डोळे आपण हे सर्वात शेवटला आपण देवीला घालतो, कारण की या दोन होलांमधून दागिने घालताना देवीला साडी घालताना आपल्याला त्रास होतो, डोळे पडून जाण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आज डोळे आणि देवी रंगवायची कशी हे सांगितलं. आता पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला साडी आणि देवीला लागणारे दागिने यांच्याबद्दल सांगणार आहे.